संदर्भातली महाराष्ट्रात काँग्रेस 16 जागा जिंकणार हा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला, तर राज्यात महाविकास आघाडीला 40 जागा मिळतील असा दावा सुद्धा पटोलेंनी केला आहे. एक्झिट पोलवरून आता नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राज्यात महाविकास आघाडी 40 जागा जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलाय. याशिवाय केवळ राज्यामध्ये काँग्रेस 16 जागा जिंकणार असं देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी एक्झिट पोल नंतर आता हा मोठा दावा केला असल्याचं बघायला मिळतंय. तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणार आणि 40 अधिक जागा जिंकणार असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी 17 जगह पे लड़ रही है और मैं आपको अभी से दावे के साथ में कहता हूं कि 16 सीटें कांग्रेस पार्टी जीतेगी और हमारा जो अलायंस जिसको महाविकास आघाड़ी हम बोलते हैं कम से कम 38 से 40 सीटें महाराष्ट्र में हमारी महाविकास आघाड़ी जीतेगी. महाराष्ट्रामधलं जे कौल आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो आमचा दावा आहे तो आमचा नाही आहे, हा जनतेचा दावा आहे, जनतेचा कौल आहे आणि महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 जागा हे महाविकास आघाडी जिंकेल. तर आता महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचं बघायला मिळत आहे आणि सांगलीच्या जागेवरून बोलताना संजय राऊत यांनी आम्ही गोट्या खेळायला आलेलो नाही असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार उत्तर दिलं. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली आहे असं पटोले म्हणाले. नाही मी सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावर. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा आयुष्य राजकारणात समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय. मला माहिती आहे कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये. सगळेजण राजकारण करायला झालेले आहे. ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळंतपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गरमीचा असर आहे मला माहिती नाही.